नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गॅलरीतले झाडं, फुलं किती मस्त मस्त झाली आहेत ते. तर चला तर मग सगळ्यात आधी कडीपत्त्याचं झाड आहे. हे छान झालेलं आहे, पण थोडंसं मला वाटतं थंडी सुरू झाल्यापासून असं पानं गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर याच्यावरती काहीतरी औषध करावं लागेल, बघते मी, शोधते ते पण इंटरनेटवरती. त्यानंतर हे सुपारीच्या फुलाचं झाड आहे, हेच झाड आहे हे. त्यानंतर कोरफड सुद्धा खूप छान झालेली आहे, बघू शकता तुम्ही. मुळाला सुद्धा झाड फुटलेली आहेत त्याच्या. त्यानंतर हे ब्रह्मकमळामध्ये हे दुसरं कसलं झाड आहे मला माहित नाही, पण शक्यतोवर हे स्ट्रॉबेरीचं झाड असावं असं मला वाटतंय. म्हणजे ते ब्लॅकबेरी ब्लूबेरी वगैरे असतात त्यांचं. ऍक्च्युली माझा थोडासा घसा बसलेला आहे त्यामुळे आवाज असा येतोय. त्यानंतर ही बुरशी मी बऱ्याचदा काढली झाडांवरनं, पण ही बुरशी परत येते. तर ही बुरशी घालवण्यासाठी काय करायला हवं मला उपाय सांगाल नक्की. शक्यतोवर बॅक साईडलाच येते. मी उन्हात सुद्धा झाडं ठेवून बघितलीत, पण तरी सुद्धा परत वाढती आहे. त्यानंतर मोगऱ्याचं झाड सुद्धा खूप छान झालेलं आहे. त्यानंतर आता आईने आणलेलं हे चनी गुलाबाचं झाड आहे. हे पांढरा चनी गुलाब आहे, गुलाबी चनी गुलाब ऑलरेडी माझ्याकडे आहे. हे पानफुटीचं झाड आहे. त्यानंतर हे घोळ सारखं आहे, याला काय म्हणतात ते मला माहित नाही, पण यांचे कलर वेगळे आहेत. एक रेड कलर मध्ये आहे, एक पिंक कलर मध्ये आहे. हे झाड सुकलेलं आहे, पण कसलं आहे ते मला माहित नाही, असं गोंड्या गोंड्यांचं येतं. त्याच्यामध्ये बी सुद्धा आहे, तेच बी आता मी परत टाकून देईन. बघू शकताय तुम्ही, ब्लॅक कलरचं बी आहे. इथे टाकून दाखवते मी तुम्हाला, हे बघू शकता, हे ब्लॅक कलरचं बी आहे. हे मी आता परत याच्यात टाकणार, म्हणजे परत ते झाड येईल. त्यानंतर हे सुद्धा खूप गोंडस फुलं येतात, बघू शकत असाल तुम्ही. खूप सुंदर दिसतात ही फुलं सुद्धा. त्यानंतर हे शोचा कांदा म्हणून आहे, खूप सुंदर फुल आलेलं याला. पण त्यावेळेस माझी खूप जास्त तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी फोटो नाही काढू शकली. खूपच सुंदर नाजूक असं छानसं फुल येतं याला. त्यानंतर हे सदाफुलीचं झाड सुद्धा खूप छान झालेलं आहे, आणि त्याला सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात फुलं येतात. दोन तीन कळ्या आहेत अजून. त्यानंतर हे शेवंतीचं झाड आहे, आणि इतकी सारी शेवंतीची फुलं आलेली आहेत, बघू शकताय तुम्ही. खूपच सुंदर आहेत, कळ्या काही उमलायच्या आहेत, काही कळ्या लागताय तिथे. पहिल्यांदाच इतका सारा बहर आलेला आहे याला. त्यानंतर इथे सुद्धा भरपूर अशा कळ्या आहेत. त्यानंतर हे गोकर्णाचं झाड आहे हे, आणि त्याला सुद्धा खूप सारी फुलं येऊन गेलेली आहेत. तुम्ही शेंगांवरून अंदाज करू शकताय, भरपूर सारी फुलं येऊन गेलेत याला. त्यानंतर हे आहे काटसाबरीचं झाड म्हटलं जातं याला. याला सुद्धा खूप सुंदर फुलं येतात, बघू शकत असाल. खूप सुंदर फुलं येतात याला. खरं तर हे झाड ज्येष्ठ नक्षत्र
ज्येष्ठ नक्षत्रात ज्यांचा जन्म झालेला असेल त्यांनी या झाडाची पूजा करावी असं म्हटलं जातं. तर बघू शकताय खूप साऱ्या कळ्या सुद्धा याला येत आहेत इथे. त्यानंतर शोचं झाड आहे हे. त्यानंतर ही तुळस. तुळस आता सध्या काढा करण्यासाठी मी खूप जास्त प्रमाणात याचा वापर करते त्यामुळे पानं याची थोडीशी कमी झाली आहेत, पण तुळशी सुद्धा खूप छान झाली होती यावेळेस. त्यानंतर हा सुद्धा घुळचाच प्रकार आहे आणि त्याला अशी हळदी कलरची फुलं येतात. आता उमललेली नाही आहेत पण खूप छान फुलं येतात याला सुद्धा. हे तीनही प्रकार एकच आहेत आणि ह्या कलरची फुलं येतात याला. यात मी आपलं जे खायची पानं असतात नागिनीची पानं त्याचा वेल लावलेला होता, पण ते काही एवढं झालं नाही मला असं वाटतंय. पूर्ण खराबच झालंय वाटतं. हो पूर्ण खराबच झालंय. तर माझी छोटीशी बाग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो मनी प्लांटचं सांगायला विसरलीच मी, जिथे गोकर्णाचा वेल आहे तिथेच हा मनी प्लांट सुद्धा आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. पण मला थोडंसं बरं वाटायला लागलं की त्यानंतर मी व्हिडिओ सुरू करणार आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.